अधिकारी दुर्वा देवाने विचारलं हे कशा करता तपश्चर्या केलीस, एकच चुकलं महाराज, फक्त बसायची गादी मागितली, नव्हती मागायला पाहिजे. आणि पंढरपुरातल्या सारखा चतुर जगात कोणीच नाही. ते काहीतरी देते माणसाला खेळीते, थोडस देते बरं, असं बारीकस देते, जास्त काही देत नाही, थोडं देते थोडं देते. टाकून आसिते धरीत शेमीन, टाकून आसित धरीत शेमीन. हे मासे पकडणारे गळाला थोडासा उंडा लावतात, त्याला आतून टोकदार आणी असते आणि तो गळ पाण्यात सोडतात. माशाला वाटते खाण्याचाच पदार्थ आहे, ते तितक्या खाण्याच्या पदार्थासाठी त्याचा ते गळ असा घशात अडकते. फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, हे फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाची आशा गळगिळी मासा, गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. एवढा साऊंड असतो तितक्यासाठी प्राण गेला. तसा जगाचा मालक थोडस देतो, खेळीतो असं बघतायला खेळीतो. ती खुर्ची दिली अधिष्ठान, तो ध्रुवतारा. आकाशातल्या सर्व चांदणे हलत्यात, एकच चांदणी हलत नाही, ते ध्रुवाचा अधिष्ठान आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये तिची वर्णी आली, पण ते ज्योतिष्य शास्त्रातलाही तितका पारंगत असला पाहिजे. कोणाला वाटतं मी ज्योतिष्य सांगा? तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. तू खरड छाटणी करायच्या लायकीचा आहेस, तू हे ज्योतिष्य सांगायच्या लायकीचा नाही. सुमळ्या कोणाला म्हणायचं ज्योतिष्य? गेहानाम प्रसुतो स्थित कामिनी सुतो यत कन्यास्ति जायते न सुता नामनेन सर्वकालाना. चला खाली येऊन सांगतो. नुसतं एखाद्या ज्योतिष्यकाराला सांगायचं इतक्या वाजून इतक्या मिनिटाला आमच्या सुनबाई प्रसूत झाल्या आणि त्यांना मुलगा झालाय, त्यानं पटकन सांगायचं. गेहा नाम पूर्वाभिमुखी, ती ज्या घरात डिलिव्हरी झाली त्या घराचं तोंड पूर्वेकडं आहे, मुलाच्या उजव्या खांद्यावर जाब आहे, त्याच्या कानाच्या मागे तीळ आहे. असं घरी बसल्या बसल्या सांगता येते. ज्योतिषातली एक पुढी सोरडी कोणालाही विश्वास आपला, कोणावर कोणावर. एक जण मला म्हणे महाराज 4 फेब्रुवारी 2019 आमोशा आलती, ती आमोशा तुमच्यासाठी घातक होती, पण तुम्ही आम्हाला भेटलात नाही. आम्ही तुम्हाला सांगणार होतो दक्षिण दिशेकडे त्या दिवशी तुमची गाडी जाऊ देऊ नका, पण काय झालं तुमची आमची भेट नाही झाली म्हणून तुमचा अपघात झाला आणि तुम्हाला मार लागला. ठीक आहे, त्याच्यावर 7 महिन्याला त्याच्या पोराची गाडी उलथून पोराचे 2-3 पायाचे तुकडे झाले. ज्योतिष्य सांगणाऱ्याच्या जाऊ द्या बाळू महाराज किस्मे गलवाला, भेटला नाही किंवा तू भेटला नाहीस मला सांगितलं नाही, पण पोराला सांगायला पाहिजे होतं ना आज तुला हा दिवस घातक आहे आणि ह्या दिवशी तू ही गाडी जाऊ देऊ नको, तू हा पाय 3 जागेवर मोडणार आहे. तू ज्योतिष्य पोराचा बाप आहे ना तू ज्योतिष्य, तू तुझ्या पोराला सांगत नाही तू आम्हाला काय सांगणार आहे, आणि तुझ्या पोराचं तुला कळत नाही तुला बाळ्याचं काय करणार आहे गिरगावच्या. नाना माफी मागून बोलतो, एक तर टोकाला गेलेली श्रीमंत नालायकाला हात दाखीते आणि एक मध्यम वर्गीय ज्याला बरं चाललंय का ते एक हात दाखीते,
पुढचा वर्ग नालायकाला हातच दाखित नाही. ते म्हणला जाऊ द्या, राम भरोसे जे देव करील ते होणार. ते होती प्रारब्धेची, होणार ते होती प्रारब्धेची, होणार ते होती प्रारब्धेची, होणार ती होती प्रारब्धेची. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ती, आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ती, आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ती, आम्ही विष्णुदास देव ध्यावा चित्ती. आपला देवावर विश्वास असावा. काही गोष्टी प्रारब्धाच्या व्यतिरिक्त होतच नाही, त्या ठरलेल्या ठरलेल्या ठरलेल्या. एक जण मला परवा म्हणला, काय हो महाराज, कोरोनातले चांगली चांगली माणसंच गेली. मग जिवंत आहेत ते मूर्ख आहेत का मालपाणी शेठ, कसं म्हणता येईल ना? चांगली चांगली गेली नाही विठ्ठलांना, पंढरपुरातल्या मालकाची ज्यांच्यावरची कृपा संपली ती गेली. आणि आपल्याला वाचिले याच्याकरता, चांगलं बोलण्याकरता आणि चांगलं करण्याकरता, हेही ध्यानात ठेवा. जसं त्याला नेलंय त्या दिवशी, एके दिवशी आपल्यालाही नेणार आहे. याच्याकरता चांगलं वागावं, चांगलं बोलावं. माणसाने कर्तव्याला दिशा दिली पाहिजे. प्रारब्ध घडवत राहतो जगाचा मालक. ध्रुवाला अधिष्ठान प्राप्त झालं, कमी वयात साधना केली, तपश्चर्या केली, ब्रह्मांडाच्या मालकाला प्राप्त केलं आणि ते अधिष्ठान प्राप्त झालं. त्या चांदणीची एक ज्योतिष्य शास्त्रात कीळ आलेली आहे. तुम्ही माना न माना, मी वाचलं याच्याकरता सांगतो. राजा रावण आणि त्याची आई समुद्राच्या तीरावर बसलेले आहेत. बसा. मुलापेक्षा आई तर वयस्कर असतीत ना, आईपेक्षा मुलगा कसा वयस्कर होईल? नाही, आई ज्येष्ठच असते. आईनं बसल्या बसल्या रावणाला समुद्राच्या तीरावरून सांगितलं, पाहे पालंकेशा. ए राजन, बघ 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 लंकेशा, तो गा स्तब्ध दिशे तारा, पाहता लुक लुकता बिजवरा, परी एक स्तब्ध निचरा दिसत असेव. सर्व चांदणे हलते गोवर्धन बाबा, एकच चांदणी स्थिर आहे, ती ध्रुवाची चांदणी. रावणाला दिसत नव्हती. आपल्या भारतीय संस्कृतीतले काही गोड असे तोटके आहेत. आई रडू लागली. रावणाने विचारलं, माते तू का रडते? बाळा, ही चांदणी ज्याला दिसत नाही. शन्मा सोनायाम दक्षिणाधिपतये, दक्षिणेचा पती राजा त्याला यम म्हणतात, आणि तो 6 महिन्याच्या त्या राजाच्या स्वाधीन होत असतो. रावण तसाच गेला, आईच्या अगोदर गेला रावण. बघा इकडे, सुमंत आणि अयोध्येचे राजा दशरथ बसलेत, रघुवंशातला राजा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परी वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. माझे महर्षी तुळशीदास सांगतात, या सूर्यवंशातले लोक जीव गेला तरी हरकत नाही, खोटं बोलत नव्हते, असा राजा. अजपालो याम रघुयती वंशानाम, दशरथो नाये तीन नाम. दशरथ राजाचे प्रधान बसले आणि प्रधानजीने सांगितले, पाहत से सुमंत. सुमंत नावाचा प्रधान, नाव किती गोड होते बघा ना, सुरुची आणि सुनीती, उत्तानपादाच्या राजाच्या पत्नी. सुनीती, जिच्या वागण्यात नीती आहे, जिच्या बोलण्यात नीती आहे, जिच्या कर्मात नीती आहे, म्हणजे जे काम करते ते नीतीनं करते, जी बोलते ती नीतीत बोलते, जे वागते ते नीतीत वागते, तिचं नाव सुनीती.
रुचि, रुचि या शब्दाचा अर्थ चव, खाद्याम रसनाम भयो रुचि हा इतिनाम सुरुचि, फक्त चांगल्या पदार्थाचीच चव कळते हिचं नाव सुरुचि। भारतीय संस्कृतीतल्या नारीला सगळ्या चव कळाल्या पाहिजे, नुसत्या खाच्या नाही। खरं तर या स्त्रीला खाऊ घालण्याची चव कळावं आणि दुसऱ्यांनी म्हणावं बाईंनी भजे तळले काय चविष्ट झाले, हा बडीवार स्वीकारण्याचा आनंद आहे भारतीय नारीला असा। कारण सांगू तुम्हाला, बहुल्यावर ज्याच्यासोबत लग्न केले त्याच्या अगोदर तुम्हाला विशिष्ट प्रकारचे पती होते, त्या पतीनं तुम्हाला एक देण दिली, तुमच्या त्या पतीचं नाव आहे अग्नी। रागी येऊ देऊ नका, बायका म्हणतील मेला मराठवाड्यातून आला ना, आम्हाला दुसरा नवरा करून द्यायला ह्या असलं बोलते एखाद्या। तुम्हाला एक अग्नी नावाचा पती आहे, तुम्हाला एक चंद्र नावाचा पती आहे, हो तुम्हाला गंधर्व नावाचा पती आहे। कजाली एवढेच सांगतो, जास्त नको। अग्नी नावाच्या पतीनं तुम्हाला ओझत्व दिले। जगातला कुठलाही पुरुष बायकांसारख्या स्वयंपाकाच्या तादात्म्यात अस्तुस्थितीत राहू शकत नाही। इथं बसलेल्या सर्व महिलांनी 8 दिवसाकरता हरताळ करायचा, मालकांनी करायचं आणि बाईनं खायचं, आणि गॅस बंद करायचा, चुलीवर स्वयंपाक करायचा। यांच्या धोत्राला किती छिद्र पडतात इस्तवाचे मला मग 9व्या दिवशी तुम्ही फोनवर सांगायचं। नाही करू शकत, कारण आपल्याकडे ओझत्व नाही अग्नीचं, ते यांना दिलंय अग्नीने ओझत्व दिलंय स्त्रीला। गंधर्वानी स्वर दिलाय, स्वर दिलाय स्त्रीला। या भारतीय संस्कृतीतली स्त्री जर गाय लागली गाय तर पेटीच्या पट्ट्या संपत्यात बरं, पण ह्या तिथं गात नाहीत, ह्या दुसरंच गात्यात। म्हणून गंधर्व नावाचा पती मारला। गंधर्व नावाचा पती जिवंत ठेवण्यासाठी स्त्रीनं कायमस्वरूपी गोड बोलायचं, पतीला गोड बोलायचं, सासूला गोड बोलायचं, सासऱ्याला गोड बोलायचं, आप्तविष्टांना गोड बोलायचं, म्हणजे गंधर्व नावाचा पती जिवंत राहिला। जिला 3 पती जिवंत ठेवता येतात का, तीच बाहुल्यावरला जिवंत ठेवू शकते, हेही वाक्य माझं कडक नीट ऐका। अग्नी नावाच्या पतीनं ओझत्व दिलं, म्हणजे नवऱ्याला आणि मुलाला ज्या पोळ्या करते तेच सासऱ्याला करायच्या, त्याच सासूला करायच्या। तिच्या स्वयंपाकात जर बदल पडत असेल तर अग्नी नावाचा पती तिनं मारला, चंद्र नावाच्या पतीनं सौंदर्य दिलं। वरुता निशापती अननादी सौंदर्यो, चंद्र नावाच्या पतीनं तुम्हाला सौंदर्य दिलंय। म्हणून आपल्याकडे जुनी माणसं मुलगी बघायला गेल्यावर घरी आल्यावर माथाऱ्यांना विचारलं, अव कस काय मुलगी, चंद्रानं नाही, चंद्र साक्षी आहे, चंद्र नयन आहे, चंद्र प्रिय आहे, चंद्र अस्तू आहे, चंद्र भाम आहे, चंद्र नृणी आहे, चंद्र मृणी आहे, चंद्र भयास्व आहे, 48 नावं चंद्राच्या बाबतीत। आपण दुसरे चुटकी फुटकी काय काय आपली नाव काय ते वाट, आमच्या मित्राला मुलगी झाली बारशाल मल बोलील मी गेलो कारे म्हणे रावसाहेब तुला मुलगी झाली बारसाहेब नाव काय ठेवलं, म्हणला चुटकी। हा नाव रे म्हणलं, ते फेकून दिल्यासारखं नाव, तू नाव घेतल्याबरोबर तुझ्या तोंडातून पेट्रोलच बाहेर पडलं, कसलं नाव आहे। नक्षत्रांची नावं ठेवायची मुलीची, मुलीचं नाव ठेवत असताना पूर्ण अंक स्त्रीत्व आलं पाहिजे। पुरुषत्व जर 4-6 अंकाचं नाव असेल, 5 अंकाचं नाव असेल, 4 अंकाचं नाव असेल, जास्त अंक अक्षरामध्ये पुरुषत्व असेल, भयास्वस्थिती। मुलाचं नाव ठेवत असताना स्त्रीतत्वातला आभास काढला पाहिजे, पुरुष तत्वातले अक्षर आले पाहिजे पूर्ण ते नाव। पण नावं ठेवताना म्हणले मुलाची आंटी ठेवीन, तिसऱ्याच दिवशी सासू आईला काढीन, तिला अक्कल आहे का नाव ठेवायची, ती नाव ठेवू शकत असती, कॉम्प्युटर पाहिलं यूट्यूब इज केलं म्हणजे तिला नाव कळत असतं का, डोक्याचा पत्ता लागेल ना। असो त्या सुरुची आणि सुनीती, चला सुमंत नावे प्रधानाचं इथपर्यंत आलतो मी। पाहतसे सुमंत प्रधान
सूर्यवंशाच्या राजाला सांगितलं, राजन पहा तो तारा किती स्तब्ध आहे. राजाला दिसत नव्हता. सुमंत थोडे खिन्न झाले. राजा दशरथांनी प्रश्न केला, प्रधानजी आपण खिन्न का? तुमच्या मुलाचं प्रधानत्व निभवायची ताकद माझ्यात आहे. असा योग आहे, मला असं वाटते तुमच्या मुलाचा प्रधान मीच होण्याची परिस्थिती आहे. अरे माझ्यानंतर रामाचा तुम्ही प्रधान होणार? हो म्हणे, तुम्हाला आयुष्य मोजके. असं कोण म्हणतंय? ध्रुव तारा सांगतोय. 2.5 महिने काही दिवसात गेले. एका ठिकाणी 3 महिन्याचा पुरावा आला. गेले दशरथ राजा. ते अधिष्ठान ध्रुवाला भेटलो. आढळपदी बाळ विला धुरु शिराचा सागरू उपमन्या, शिराचा सागरू उपमन्या. ध्रुवाला आढळपद दिलं. काय बाबाच्या मांडीवर बसतो? अरे मरेल ते बाबा. ज्या दिवशी बाबा मरतील त्या दिवशी बाबाला पेटून द्यावं लागेल. किती दिवस बाबाच्या मांडीवर बसोस तू? जगाच्या मालकाच्या मांडीवर बसला. आतापर्यंत त्या खुर्चीहून कोणी ढकलूच शकत नाही. चंद्र सूर्य येतोपर्यंत ते पद जात नाही. ध्रुवाला ते पद प्राप्त झालं. नामाची साधना. बघा, दक्ष प्रजापती भगवान शिवजीचे सासरे या तोंडाने वाया गेले. हे तोंड इतकं जपून वापरायचं. आमच्याकडे एक म्हातारी होती गिरगावला. तिच्याकडे काही कार्यक्रम असला की ती मला जेवायला सांगायची, आणि मलाही थोडं बरं वाटायचं. तिच्याकडे गाई म्हशी होत्या. थोडी दुधाचे दुपत्याचे पदार्थ खायला भेटायचे, तूप भेटायचं, दही भेटायचं. बऱ्यापैकी चांगलं त्या बाईचं घरी बरं होतं. तिच्याकडे तिच्या सासऱ्याचं पक्ष होतं. काही माणसं इतकं चांगलं वागतात पण तोंड त्यांचं चांगलं नसतं. मला म्हणायची बाळ्या, त्यांना जीजी म्हणायची. म्हणजे काय जीजी? बाळ्या, तुला जेवढे शिकवायला गुरुजी आहेत का त्यांना उद्या डब्बा आणू नका म्हणून. ते 4-8 आणून येत होते. मी म्हणलं, गुरुजी आमच्याकडे एक जीजी येता, आणि त्या जीजीकडे त्यांच्या सासऱ्यांचं पक्ष आहे. पक्ष म्हणजे पित्र. आणि उद्या तुम्हाला आमंत्रण आहे. गुरुजींना माहीत होतं बाळ्या खोटं बोलत नाही. त्यांनी डब्बे नाही आणले. मग त्यांचे जे कोण पक्ष होते आमंत्रित दिलेले पित्र वगैरे, ते जेवले रघुनाथ बाबा. मी घरी गेलो. म्हणलं, जीजी हा बोलव तुझ्या गुरुजींना. 1 वाजला शाळा सुटली. 12:30 12:30 ते 1:30 सुटली. आम्ही गेलो. मागच्या लादणीत आम्हाला जेवायला वगैरे मस्त. सुनाला सांगितलं, अगं ते कालचं तूप वाढू नकोस, आता लोणकढी. लोण स्वतः आजचं लोणी कढव. काय ते लोणी कढवत असताना इतका सुगंध येत होता, इतका सुगंध येत होता, इतका सुगंध होता. कधी कधी ओरिजिनल खाच शिका. काय झालं माहितीये का? हे आजार, हे रोग, हे नाना प्रकारचे जे आपल्या डोक्यावर बोजा पडतोय ना, आपण कर्तव्यहीन झालोत. आपल्या बापदाद्यांना आयुष्य 100-100 वर्षाचं, 90-90 वर्षाचं होतं. का? ते कर्तव्यनिष्ठ होते. त्यांचा कर्तव्य अंक मोठा होता. काय रवी लावायच्या जुन्या बायका. आता आपण टीव्हीवर ॲडव्हर्टाईज बघतो, ओरिजिनल क्वालिटीचं तूप आहे, शुद्ध गाईचं तूप आहे. त्या ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला विचारा, तुझ्या आजोबा पंजोबांनी कधी धार काढली का? नाला आहे का? आणि तू या तुपाची ॲडव्हर्टाईज करू, तू बसायची जागा हाणायला पाहिजे त्याची. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. मोहळाचा मध माहिती आहे तुम्हाला? मध 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 पंचगव्यात वापरला जातो. बरीच लोक सांगतात, सकाळी गरम पाणी, लिंबू आणि मध घ्या चमच्याभर, हे पोटाचा नगारा कमी होत असतो. असं मला सांगत असते. मी कधी घेत असतो? ॲडव्हर्टाईज पाहिजे. उत्तम प्रकृतीचा मध आहे, शुद्ध क्वालिटीचा, एकदम गावरान मध आहे. त्या ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला विचारलं, तुला 2 माशा जर गालाला चावल्या ना, तर 7-8 दिवस तुझा गाल गाडगेवानी होईल. तर कधी मोळ होलील का? कसं होली तिथं? आणि आपण त्या नालायकानं सांगावून त्याच्यावर विश्वास ठेवा. किमान तुम्ही शेतात राबणारी माणसं आहेत. कधी कधी द्राक्षाच्या बागात बसलेलं मोहळ हुलून त्याचा मध खात जा. पण तुम्हालाही पैशाचं गंडल आलंय. कोण बसलो हुली? हे जा रे आण त्या मेडिकलहून इकत. मग त्या मधासोबत एक रोग येतो तुमच्या सोबत. तो गिफ्ट असतो, प्रेझेंट असतो. खात जा कधी कधी घरच. 150 एकर जमीन आहे. कोंबड्या 80 आता, 125 शेळ्या येतात.
आणि गाई यायची हावली केल्या. ऐंशी कोंबड्या सकाळीच बाजरी फेकली तू. पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 ती. शिवपुड्या 100-125 येतात. गाई नाही महाराज दूध घेता का? उंदरावानी पिशवी धरून आणली. अरे म्हणलं मी बोक्या नाही, हे दूध पित नाही, याच्यापेक्षा रोगर पेलेलं चांगलं. एक गाय जर दारात असली ना, दोन गाई पाळायच्या, एक व्यालेली एक पालखी, ही आटली किती जण ती. त्या गाईचं शेण काढताना जर हाताला शेण लागलं तर 9 प्रकारचे आजार होत नाहीत शेण लागल्यावर. 9 प्रकारचे आजार. कोण शेण काढित होतं माहीत आहे? पंढरपुरातल्या मालकांनी 6 वर्ष गोकुळात शेण काढलं. 6 वर्ष पंढरपुरातल्या मालकांनी. काय ताकद असेल त्याची कल्पना करा. ह्या काय भागवतात नुसत्या गोट्या खेळण्यासाठी सांगितलं का आपल्याला? बघाशी आपलं बोलणं झालं मालपाणीजी. आपण असून असू पण एक काळ असा येईल या शिमिटाच्या बंगल्यात राहणारे जाग्यावर जळतील, जाग्यावर जाग्यावर, आणि जंगलात राहणारी रानटी माणसं वाचतील इतका उष्माघात होईल. आज आपल्याला बरं वाटतंय झाडं तोडणे, गाई फुकणे. गाई फक्त कीर्तनकार बोलण्यापुरताच ठेवायला. त्याच कीर्तनकाराला अधिकार आहे जो गाय पाळतो त्यानंच लोकायला सांगायचं गाय पाळाव. त्याला विचारलं तुला जमीन किती आहे? 35 एकर. गाय एक नाही, थुत्रीतच आणायची. तुला 35 एकर जमीन असताना तुझ्याकडे गाय नाही, तू लोकांना सांगतोय गाय पाळायचं. नालाय का तुझी योग्यता आहे का बोलायचं? बोले तैसा झाले त्याची अंधारी पाऊले. बोले तैसा झाले त्याची अंधारी पाऊले. ए सांगे परी वागे त्यासी थोर मानावे. सांगे परी वागे त्यासी थोर मानावे. सांगे परी न वागे त्यासी चोर मानावे. सांगून वागतो त्याला थोर मानायचं, आणि सांगितल्यासारखं वागत नाही त्याला चोट्ट मानायचं. माय बापाची सेवा करा त्याच कीर्तनकारानं त्याच भागवतकारानं सांगायचं. त्यानं स्वतः मायबाप सांभाळावं. नाही माझं आणि माझं माझ्या आईचं जमतंय, पण बायकोचं आईचं जमत नाही म्हणून मी आईला बोलत नाही. भागवत ग्रंथानंच तुला हाणाव. बायकोमुळं आई नाही, आईमुळं बायको आहे. बायकोमुळं आई नाही, आईमुळं बायको आहे. नेमकं वर्म चुकतात आपण. सांगायला बरं वाटतं, गोड वाटतंय. आई वडील कीर्तनात प्रवचनात सांगून रडवणं वेगळं, स्वतः त्यांचा सांभाळ करणं हा मोठा तत्वनिष्ठ क्रिया आहे. बोलायला तर तमाशातली माणसं सुद्धा वाईट बोलत नाहीत. मी काही तमाशा पाहिला नाही, पण तमाशा पाहणाऱ्यांच्या व्यथा पाहिल्या. 150 एकरवाल्यांना गुंठा नाही राहिला. म्हणजे ते गोड बोलत होते म्हणूनच इतक्या जमिनी इकल्या ना. नाही तसं आमची लोक नुसती गोड बोलतात. वागतंय कोण? ज्ञानोबा राय सांगतात, तुकोबा राय सांगतात, नाथ बाबा सांगतात, निवृत्ती दादा सांगतात. अरे हे सांगत गेले वागायचं कोणी सुमळ्या? वागतात कोण ते सांग, ते सांगत गेली. वागणं महत्वाचा विषय ना. हा ध्रुव नावाचा बालक अधिकारी होता. बघा कुठं प्रजापती दक्ष. मग ते गुरुजी आम्ही जेवायला गेलो होतो, इथपर्यंत आलतो ना. मागच्या लादणीत आम्हाला जेवायला वाढलं. त्या जिजीनं सुनाला सांगितलं, अगं लोणकड्याचं तूप कडव बरं. इतका सुगंध येतो त्या तुपाचा, इतका सुगंध की बघायचंच काम नाही. आणि वरणावर 2-2, 3-3 चमचे ते पितराचं वरण फार छान असते मस्त. त्याला फोडणी वगैरे काहीच नसती, नुसतं तुरीचं वरण असते ते अगदी. त्या वरणावर तूप गरम गरम, त्या पितराच्या पांढऱ्या पोळ्याचं पत्या, ती उडदाची वडी, मुगाची वडी, 2-4 प्रकारच्या चटण्या, ते मेतकूट, ते पंचामृत,
तो काय अगदी अगदी 14 पदार्थ असतील पितराला. ते गावरान तूप आणि वरणात आमच्या गुरुजींनी मी आपलं चुरुचुरू पोळ्या खाल्ल्या. बाहेर निघल्यावर गुरुजींना त्या आमच्या जीजी म्हणल्या, गुरुजी बरा झालता का स्वयंपाक? फारच छान काकू, असलं तूप काय काय तुमच्या घरचं तूप आहे? जीजी म्हणल्या, तुमच्या बाप जल मी कोवा भेटलो होतं का? गुरुजी मोठ्या दरवाज्याच्या बाहेर गेले कीच उलटले. बापरे, तशी माणसं, काही माणसं काम करायला चांगली पण तोंड खराब. दक्ष राजा हा वागायला गोड होता म्हणून प्रजापती दक्षपदी प्राप्त झाली, पण थत्तर खराब असल्यामुळे बोकडाचं तोंड लागलं. वाणी गोड पाहिजे. साज आवनी मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साज कधी कधी भ्यायचं नाही बरं, उपदेश करत असताना भ्यायचंच नाही. पुढच्याला राग आला तरी हरकत नाही, पण उपदेश हा कडक केला पाहिजे माणसं, शासन कडक केलं पाहिजे. योग असा आला. उपमन्यासारख्या महान बालकाला अधिकार प्राप्त झाला, तसा आपला ध्रुवाला असाच एक उपमन्य नावाचा बालक. एका सामान्य कुळात जन्माला आलेलं बालक, सामान्य कुळात, सामान्य गुरुकुल आश्रम पद्धत होती. त्या गुरुकुल पद्धती शिक्षणाची, एका झाडाच्या बुडाला एक महाराज बसायचे, गुरुजी बसायचे, त्यांच्या पुढे विद्यार्थी बसायचे, त्यांनी ते शिकवायचं. ती काळ होता, तो काळ होता, ती पद्धत. उपमन्याला काही मित्र संगती झाली. एके दिवशी एका मित्राकडे पक्षाचा कार्यक्रम होता, असाच पित्राचा. उपमन्य, माझ्या आजोबांचं श्राद्ध आहे, ये तू माझ्याकडे जेवायला. उपमन्य गेला, त्या दिवशी त्यानं खरी खीर खाण्यात आली. लाल उंद तापलेलं शुद्ध गाईचं दूध, त्याच्या डोक्याच्या केसायसारख्या अशा शेवाया टाकलेल्या बारीक, जाणकारबाईने केलेल्या शेवाया सगळ्या बायकांना येत नसतात. काही काही बायकांच्या शेवाया डोक्याच्या केसासारख्या अशा बारीक असतात, आणि काही काही बायकांच्या शेवाया स्टँडसारख्याच असतात. त्या शेवाया नसतो, तो शेवाळा असतो, ते धरूनच खायचं. कोण बाई सुग्रणी मला बघितल्या बघितल्या कळती, पण मी काय त्याचा ठेका थोडा घेतलाय तुमचे नाव काढायला, काय करायचे मला त्याच्या. त्याच्यासाठी अन्नपूर्णेची कृपा लागली. सगळ्या बायकांना स्वयंपाक येत नाही, येतच नाही, हे मान्यच करावं लागेल. असं जर असतं तर सुगरणी आणि उदार आहे, सगळ्या सुगरण नसत्या, सगळ्या ह्या उदार तत्वावर नसत्या. बाबा आले वाटत. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. नाही वरी येऊ द्या, वरी येऊ द्या, दर्शनानंतर घ्या. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम 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 राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुवर्य, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, वयोवृद्ध, तपोवृद्ध, नामधारक, नामनिष्ठ, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी महान एक रत्न, या परिसराचं एक दिव्य तेजस्वी रत्न, गुरुवर्य पूजनीय जेवूरकर बाबा, तुकाराम बाबा आले, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. दर्शनाची या प्रशस्ती पुण्यपुरुष नशिवाने गिरगावकर. काका नाना, तुमच्या भागवताच्या क्रियेने मला महान योग्यांचं दर्शन होते, माझं महत्त्व.
बाबांना पुनश्च नाक घासून प्रणाम। तो मित्राकडे जेवण्यासाठी उपमन्य गेला। काय ती खीर असेल ती, तिच्या सर्व पदार्थ टाकलेली। आणि ती खीर सेवन केल्याच्या नंतर घरी येऊन आईला सांगितलं, आई ग काका नको राव, नको म्हणते, राहू दे राहू दे, आग्रह करू नका। आई ग माझ्या मित्राकडे इतकी सुंदर खीर होती, इतकी इतकी चविष्ट, इतकी रुचकर। सुंदर हा शब्द चुकीचा आहे, पदार्थाला चविष्ट म्हणायचं, रुचकर म्हणायचं। जातो कधी कधी ओघ हा शब्द। एवढी रुचकर, एवढी रुचकर खीर होती। आईनं सांगितलं तुला परवाला करते। त्या आईनं काय केलं माहितीये का, तांदूळ भाजली, त्या तांदळाची पेस्ट केली, त्या तांदळाला तूप नव्हतं म्हणून करडी भाजल्या। करडी कळत असतील ना, जिंच्या पॅन्टेवाल्यांना नाही कळणार। शक्यतो तुमच्याकडे करडी कमी असते, आमच्याकडे करडी जास्त आहे। करडीचं तेल काढते, त्या करडी भाजल्या, त्या शिजून घेतल्या, त्याच्यावरचा तवंग काढा, तू तेल काढलं, त्याच्यात टाकलं, त्याच्यात थोडीशी साखर टाकली, ते हारून दिलं, त्या आळवणी झालं, खीर नाही झाली। पण उपमन्य फार हुशार होता। त्या उपमन्यानं ती खीर सेवन केली। आई काय तुझ्या हाताला चव आहे ग। एक दिवस असा आला, ज्या मित्राकडं पित्राच्या दिवशी पक्षाच्या दिवशी खीर खाल्ली, त्याच मित्राला एके दिवशी उपमन्यानं बाबाजी घरी जेवायला बोलिलं। पण तो श्रीमंताचं लेकरू होती। तळेल्यावरल्या एकची पकवान, ती श्रीमंताच्या घरची खीर होती ना, तिच्यात काजू असतील, बदाम असतील, चारोळी असेल, केशर असेल, हे सर्व काही टाकलेलं होतं। इथं पहिला मुद्दा दुधाचाच पत्ता नाही। कसली खीर करायची यांना? आईनं ती खीर केली, द्रोणेत भरून ठेवली। आता त्याच्याकडे सोन्याची पात्र होती जेवायला, चांदीची पात्र होती, तो श्रीमंत होता। पण इकडे पळसाच्या पलाशं पत्राम द्रोणा अस्तितु, पळसाच्या पानाचे द्रोणे होते, त्याच्यात ती खीर ठेवली, ती झाकून ठेवली। आश्रम सुटला, आला मुलगा, आला मुलाचा मित्र आला, उपमन्यानं त्या खिरीचा द्रोणा असा पकडला आणि तोंडाला लावला। जेवरकर बाबा पूर्ण खीर घट 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 पिऊन टाकली। पण मित्र श्रीमंताचा होता, एकच घोट घेतल्याबरोबर खिरीचा द्रोणही फेकून दिला आणि ती खीर थुंकून टाकली। असली खीर असते काय घाणेरडा पदार्थ आहे। उपमन्याचे डोळे भरून आले। आई ग एकाच पाप घडलं माझ्याच्यानं। कुठलं पाप? आई तुझा अपमान करणारा मुलगा मी घरी आणला। काय विवेक असेल हो त्या मुलावर, काय नाविन्य असेल त्या बाळाकडे। वय कुठलंही असू द्या, ज्या त्या वयामध्ये आचारसंहितेचा टप्पा पाळायचा, माणसाचं जीवनाचं सोनं होऊन जात असते। आई आत्तापर्यंत तू जो जो पदार्थ केलास त्या कुठल्याही पदार्थाला मी नाव ठेवलेलं नाही। आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला जो पदार्थ आवडत नाही तो ताटातला अलगत उजलून काढणे हा शास्त्र धर्म आहे। हे असला शिरा मी खात नाही, असली खीर मी खात नाही, तुला शुगर असेल म्हणून खात नसेल, पण त्या शिऱ्याला, त्या खिरीला, त्या उपम्याला नाव ठेवू नको। पदार्थाला नाव ठेवून खाणाऱ्या व्यक्तीवर अश्विनी कुमारांची अवकृपा होत असते आणि अश्विनी कुमारांची अवकृपा झाली की 167 आजारापैकी 13 रोग त्याला आपण मग त्या घरी येत असतात। म्हणून कुठल्याही पदार्थाला नाव ठेवायचं नाही। आवडत नाही ना आपल्याला, तो पदार्थ अलगत उचलायचा आणि बाजूला ठेवायचा। काही माणसं इतको इतको चिळस करतात पदार्थाची की जशी याच्या ताटात दगडं टाकलीत। लक्षात ठेव, या विश्वातला किती जरी मोठा गुंड असेल, त्याचं अन्न आणि पाणी बंद केलं बाबा की तो मरून जातो, मरून जातो। अन्नमय प्राण आहे, म्हणून अन्नाची चेष्टा कधीच करायची नाही, अन्नपूर्णेची कधीच चेष्टा करायची नाही। आई ग पण तुझ्यासारख्या पवित्र साध्वी सुशील सुग्रण
मातोश्रीची चष्टा करणारा माझा मित्र मी घरी आणला, आई तुझं अंतकरण दुखला असेल ग, मला क्षमा कर, काही काळजी करू नकोस बाळा. एके दिवशी रात्रीचा प्रसंग आहे, त्या रात्रीच्या प्रसंगाला आईच्या मांडीवर डोकं ठेवलं, बाहेर तुळशी वृंदावनापाशी ती आई बसलेली आकाशातल्या चांदण्या, त्या आकाशमंडलाचं वैभव जागरूक करत होत्या, लुकलुकत होत्या, चंद्राचा साजूकसा प्रकाश होता, सुंदर स तुळशी वृंदावन होत. आपल्याकडे तुळशी असावी बरं. मी मोठ्या मोठ्या घरांच्या घरभरणीची कीर्तनं केली, अडीच अडीच तीन तीन कोटीची घरं पाहिली, रावणाला ओव्हरटेक केलेली घरं पाहिली, बुटाडं ठेवण्यासाठी अडीच अडीच लाखाच्या बरमाटी सागाच्या अलमाऱ्या पाहिल्या, पण त्या घरी मी तुळशी वृंदावन पाहिलं नाही. आमच्या इंजिनियरनं आर्किटेक्टनं तुळशी वृंदावन दिलंच नाही. पाकिस्तानी होता का तुझा आर्किटेक्ट? अडीच कोटीचं घर बांधलंस, तीन साडेतीन लाखाची बरमाटी सागाची अलमारी आहे बुटाडं ठेवायला घरात प्रवेश करत असताना, आणि तुळशी वृंदावन नाही. कालच्या कोरोनाच्या काळात तुळशीचं महत्व कळालं, शेळ्यानं तुळशी वरबडावा अशा तुळशीचे पानं तोडू लागले आणि त्याचे कडे पिऊ लागले, मरणाच्या भीतीनं तुळस लक्षात आली तुमच्या. मागचे बुजुर्ग काय त्यांच्या गोळ्या संपलत्या? त्यांनी तुळस लावण्यासाठी आपल्याला सांगितले. श्रीमद भागवतामध्ये तुळशीचं महत्व सांगत असताना, तुळशी पत्र पारडे ठेवेता माधव झाला बरोबरीचा, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. एक पत्र तुळ पारड्यात ठेवल्याबरोबर जगाचा मालक तुळशीच्या पानाबरोबर झालता, विकत घेतला होता, सोडून घेतला. बिदरच्या बादशाच्या दरबारात तुळशी वृंदावने, आजही बघा, आजही बघा, कारण आपल्या हिंदू संस्कृतीतल्या एकाही व्यक्तीचं लग्न तुळशीशिवाय लागत नाही. काष्ट कुठली बी असू द्या, फक्त हिंदुता असावा, तुळशीशिवाय लग्न लागतच नाही. आणि तुळस नसताना जर एखाद्यानं लग्न लावलं असेल किंवा लावणाऱ्यानं जर सांगितलं नसेल तर समजायचं आपल्यात हरामखोर औलाद आली, याच्या पलीकडे शब्द नाही माझ्याकडे. कोणाला राग येला असेल त्याला मला भेट, त्याला पुरावा सांगतो मी. मी आत्तापर्यंत एकही शब्द पुराव्याशी बोलत नाही, वाचूनच सांगणार. नामदेवरायचं रत्न लग्न झालं जेवूरकर बाबा, वारकरी संप्रदायातलं टोकाचं रत्न, ज्यांनी पंजाब पर्यंत वारकरी संप्रदाय नेऊन घातला, याच्या पलीकडे सांगू? तुम्हा सगळ्यांना कीर्तन करण्याची, उभं राहून कंबर बांधून आणि फेटा बांधून कीर्तन करण्याची संधी एकमेव नामदेवरायमुळे प्राप्त झाली. नामदेवराय जर जन्माला आले नसते तर तुम्हा आम्हाला कोणालाही कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करता आलं नसतं. ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते तर विद्येच्या भांडाराच्या चाव्या किलूप तोडून फेकून दिला, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. सकळाशी येथे ही कृपा आहे त्यांची. अरे आम्ही कीर्तन केल्याच्या नंतरही कीर्तन चांगलं होत आहे असं एकमेव दाखवलं औंढ्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरानं केली आणि त्यांच्या मंदिराच्या पाठीमागं कीर्तन केलं, मंदिरच फिरलं. जिधर जिधर नामा हे जिधर जिधर नामा, उधर उधर मंदिर देऊल के पीछे नामा, देऊल के पीछे नामा, देऊल के पीछे नामा. मी नाही म्हणणार, हे तुमचं आहे ना, मी दुसऱ्याच्या रानात आऊत कधी सांगित नाही. काय क्रांती असल हो? त्या नामदेवरायच्या लग्नामध्ये तुळस पाहिजे. बिदरचा बादशाह, नामदेवरायचे सासरे सरदार, ते हिंदू होते, शिंप्याच्या कुळात जन्माला आले. म्हणले जहापना सरकार जी, ये तुलसी का पेड़ होना बोले,
इसके अलावा शादी नहीं लगती बोले जी, लगा दो बोले पेड़। ते सरदार ही तसं होतं कर्तव्यनिष्ठ, म्हणून बादशाहचं मन जिंकलं होतं। माणसांनी असं वागावा की आपली पुढच्याला नशा हो, जशा व्यसनाधीन माणसाला व्यसन केल्याशिवाय करमत नाही तसं असं वागलं पाहिजे की आपली नशा त्याला झाली पाहिजे। आपण चार दोन दिवस नाही भेटलं त्याला वाटलं पाहिजे आपलं काहीतरी हरवलंय। गड्याने मालकाशी असं वागावं, नौकरानी मालकाशी असं वागावं, पत्नीने मालकाशी असं वागावं। चारच दिवस माहेराला गेली तर नवऱ्याला करमूच नाही, इतकी नशा हो। पण अशा वागत्यात दोन महिने राहिली तरी ते म्हणतो हिचा फोनच येऊन बरंच झालं, हिचं काळ तिकडंच हो। पिना पाडत्यात मालकाचं काय काय पिना, असलं वागाव, नशा झाली पाहिजे, नशा नशा नशा। बायकांना म्हणल्या तुम्हाला जरस बरं वाटतंय, तुम्ही नाही चांगलं वागाव, तुम्ही बुटा हरपून घरी जावा। त्यांना सुद्धा वाटावं दिवस माळाला की पप्प्याचा बाप कधी घरी येईल आणि मी स्वतःच्या हाताने त्यांना जीवन वाढेल। हे एक वाजता घरी येतो त्यावेळेला याच्या पायात एकच बूट असतो, आणि दरुजा सोडून भीतीलाच आवाज देतो उघडणं दार, भिताड कसं दार उघडी। याला नशा म्हणते। आचारसंहिता जितकी स्त्रीला आहे तितकी पुरुषाला आहे, जितकी मुंग्यांना आहे तितकीच मुंगळ्यांना आहे। मुंग्यानं रांगेत चालाव मी कालच सांगितलं, आणि मुंगळ्यांनी कोणीकडे चालाव असं नाही, नाही नशा झालती सर। लगा दो बोले तुलसी कपेड। बिदरच्या बादशाच्या दरबारात तुळशी नामदेव रायचं लग्न तुळशीशिव लागलं नाही, पांडुरंगाच्या पादुकायत जोरकर बाबा बिदरला। हो तुळशीचं फार महत्व आहे। येतो मी पुन्हा उपमन्याकडे। अकबर नावाचा एक राजा होता, त्या राजाकडे नवरत्न होते, त्याच्यापैकी बिरबल नावाचं एक रत्न आहे। आणि बिरबल एके दिवशी पूजा करत होते तुळशीची, एका शेवक, हे शेवक जा भला बुलालो बिरबल को, जा जा बुलालो। ते शेवक गेला आणि सांगितलं सरकार, ओ तो बोले कोई तो पेड़ है और पेड़ को पानी डाल रहा है, दूध डाल रहा है, चंदन लगा रहा है। बोले बादशाह कोई पेड़ है, बोले दूध चंदन क्या है, बोले बिरबल तार 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 करी ताकबर आ। ए बिरबल ये क्या है रे, क्या है बिरबल क्या है, ये हमारी हिंदू की माता है। बोले ये तुलसी ने नाम का जो तरु है ना वो पेड़ है ना, ये हमारी तुलसी हमारी हिंदू की माता है। आता ते बादशाह होता, त्यानं त्या बादशाहनं ते तुळशीचं झाड एका हातानं झोपतील फेकून दिलं। पण तोही विद्वान बिरबल आहे, मी अगोदर सांगितलं बळीविन शक्ती बोलू नये, बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करायचंच नाही। विमानात बसलेल्याला खाली बसलेल्यानं दगड हाणायचेच नाही, तुझे दात पडतील वरून दगड पडल्यावर, तू वरच्याल कशाला दगड हाणायला। सरकार क्या करणे काय, कुछ नाही बोल, आज रथात बसायचं नाही। ए जो गंगा तीर है ना, ये तुम्हारे लोग गंगा को वो तीरथ समझते, ये गंगा तीर है ना, ये तीर के ऐसा चलने का है, मतलब हिंदी इतने थोड़े साहब प्रणाम। आणि त्या गंगेच्या कडीनं बादशाह आणि बिरबल चलू लागले। बिरबलाने एक झाड पाहिलं, विठ्ठलांना त्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या, घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, आणि वाकून प्रणाम। हे बिरबल ये कोण आहे, हे हमारा बाप है बोले। ए तुम्हारे हिंदू में कैसा रहता रे, घर में माँ और खेत में बाप, हमारा आईसा ही रहता बोले। त्या बादशाहच्या लक्षात आलं हिंदूची माय उपटून टाकली काय नाही केलं, बाप काय करणार, दोन्ही हाताने बाप उपटिला। त्या आज्ञाच्या बोंड्याचं झाड होतं, आणि जेवरकर बाबा त्या पिकल्या होत्या बोंड्या, पुन्हा पिवळ्या आडळ बोंड्या होत्या। काय बादशाला किती किती गोडवा झाला, बादशाह असा करू लागला, पिसं लागल्यासारखा दाढीन गिडीन खा। हे बिरबल तेरी माची लेकिन बाप बहुत खतरनाक आहे भाई,
हमारे बाबा ऐसे बोले पिताजी ऐसे खतरनाक है जी, त्या गंगेत दोन चार आंघोळी केले पण अकबराचं काही जमलत नाही, आप क्या करना पड़ेगा सरकार क्या करना है बोले आपका दाह शांत करने का है ना, हावर मेरे माँ के पास जाना पड़ता है। उपटून टाकलेल्या तुळशीचा पाला अकबरानं असा चुरगळला, अंगाला लावल्याबरोबर तो दाह शांत झाला। म्हणून अकबराच्या दरबारात सुद्धा तुळशी वृंदावन। अहो शास्त्र सांगते म्हणून ऐकायचं नाही, निदान विज्ञान सांगते म्हणून तरी डोक्यात घ्या। तुळशीचं महत्व किती, असो त्या तुळशी वृंदावनापाशी बसलेली आई, हेच चाललं होतं चांदण्याची झालर आहे जसा मंडप दिलाय, आईच्या मांडीवर उपमन्याचं डोकं आहे, साई ग एक बोलू आई, माझ्या मित्राकडे जे खिरीतली पदार्थ आहेत ते आपल्याला का भेटत नाहीत, ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्यासू द्यावे समाधान, विले अनंते तैसे चिरहावे। देवान ज्या अवस्थेत तुले प्रयत्न करा माणसानं त्याबद्दल दुमत नाही, तुम्ही केलेल्या द्राक्षाच्या बागेला वाटेल ते कष्ट करा, त्याला घड किती मोठा लावायचा हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे। बाबा घड जरी किती मोठा लावला तर थोरे साहेब त्याला भाव किती द्यायचा हे पण त्याच्याच हातात आहे, का त्याला घडही मोठा लागला त्याला भावही भरपूर आहे। दोन चार दिवसाला परिसरातल्या सर्व बागा आता जाणार आहेत आणि आधीच चार दिवसानं गाराचा पाऊस झाला। झाले असे प्रकार तुमच्याकडे झाले, मी गेल्या 12 वर्षापासून तुमच्या जिल्ह्यात फिरतोय, कधी कधी जशाला तसा द्राक्षाचा सडा झाला हे कोणाच्या हातात येत त्याच्या, कधी कधी त्याच्यावर बी समाधान मानलं पाहिजे ना। ज्वारी पेरणं आपल्या हातात आहे, कोळपणं आपल्या हातात आहे, निंदणं आपल्या हातात आहे, तिची मशागत करणं आपल्या हातात आहे, कंस लावणं त्याच्या हातात आहे, लावलेली कंस घरात येऊ द्यायची का नाही त्याच्या हातात आहे। जुनी माणसं म्हणायची गव्हाच्या राशीवर गव्हावर तांबुरा पडेल का, तांबुरा नावाचा एक रोग होता, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 4 वया खर्च केल्या, फार सुंदर वया येतात त्या शेतीसाठी, माझा एकही संत नाही त्या संतांनी शेतीचं सांगितलं नाही। सुक्षेत्र आणि वोलटे बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा, वेळेला महत्व आहे।